पाण्याने लय हलके यंदा लसूण काय मोठा मोठा होता एवढा एवढा दिसत सुटलाय. चला बघ आता करावं काहीतरी. नुसता माल नि भरून चाली त्याला काही येस आहे पत्त्याने भाजी नाही ना काही नाही. ताई इकडे गेली काय माहिती. मी इकडेच आहे का मंजुळाबाई. गावरलं काही काम आवरण आपल्याला गावरायला काढायचंय ना. मग आता हे काय चाललंय. अग ते चाललंय पण मग आता घर आवरायला तुला बाई दोन दिवस देतोय ना. त्यांनी सुट्टी दिली माझ्यासाठी. हा मग दोन दिवस म्हणल्यावर काय. दोन दिवसात लगे थोडी जायचंय आपल्याला. बाई मग तुझ्या घरी नाही आवरायचं का. आवरेल मरते तिकडे जरा काय. का बरं काय झालं का ग बानगडी. नाही गा मग बानगडी बिनगडी नाही. इथं बाय बरं दिवाळीचं घर आवरायचंय म्हणून मग म्हटलं चला आता. इथं वातावरण पाय किती भारी मस्त डोंगर आहे हिरवळ आहे. मला लय हाय मला लय आवडत आहे. नाही जाते पण लगेच येईल यायचं बाई. नाही नाही मला तर वाटत आहे भाऊ भिजलाय ना आपण भाऊला इथंच बोलून घेऊ. आपण जायलाच नको घरी जाय. तुझी लक्ष्मीपूजन करण मग ये. हा मगच ना मी तुला काम आवरायला बोलवलंय. हा मग मी कामाला चालले. मी कुठं टाइमपास हे काय करू राहिले. यावरून घेऊ मग घर आवरायला काढून घेऊ ना. बरं का. मग तुझा नवरा म्हणशील काय कायमची तिकडे ठेवून घेते का. 8 दिवस झाले 10 दिवस झाले. नाही नाही दोन तीन दिवस राहिले अजून एखाद दिवस. एक काम कर दोन चार दिवस राहाय आणि ना मी आता थोडी बाजारात पण जाऊन येते दुपारी. मग तुला भांडे बिंडे काढून देते. अर्धा म्हणजे मी एकटी आवरू असं. अगं मी आवरू लागते. मी आधी बाजारात जाऊन येते. तर तू हे केलं का. बहीण आहे तवाली मोल करीन नाही. आता मी अशी म्हंटली का बाय पाय. तू म्हणते भांडे काढून देते. मी जाते अर्धा करू लागाल मग मी पटकन ते दोन चार वस्तू घ्यायच्या त्या घेऊन येते. दाजींना पाठव ना ते जातील ना गाडी घेणार आहे ना. अशी काय करती. अगं बाई दाजींना पाठव ना ते जातील तेव्हा जातील. मरू दे आधी ते आपलं मी ना साडी. आपण साडी घ्यायला जाऊ ना. तुला पण घ्यायची साडी नंतर पाहू. पहिले घर तर आवर जाईल. घर आवरून घेतलं का मग तुला साडी घेऊन घे. तू जाय आणि वाटलं तर तुला ये मग नंतर. वाटलं तर म्हणजे बा तुला जरा वाटत असेल यावं तर येते. तू म्हणशील मायरे नाही जायचं का. आपण जाऊ ना एखाद्या दिवशी टापू टापू लगेच निघून इकडे. आता दोन तीन दिवस घर आवरून दे. तू तुझं आवरून घे. दिवाळी झाली का भाऊ बिजला इकडे ये. इकडूनच जाऊ मग. हा बरं मग तसंच करू बाई. मला पण इकडे लय बरं वाटत आहे ग. वातावरण पाय मस्त. आंब्याचं झाड आहे तुला सावलीला. डोंगर डांगर किती बरे वाटत आहे. आमच्याकडे असंच वातावरण. मला दिलंय तिथं पाण्याचा पत्याने. तिथं काहीच नाही पाण्याचा. आता काय आता दिलं ते काही काही चांगलंच गोड मानावा कोणतं. हा गोड मानावा तुला पाय बरं. किती पाणी तिथं मला हापशाव पाणी आणायला लागते. आता चालूच राहत घर तिथं हे सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही होत. थोडस कमी जास्त सगळं हे होत करून घ्यायचं. तुला भेटलंय. तुला भेटलंय चांगलंय तवा. आता तुला काय विचाराच्या नावाने खडी फोडीत राहते. त्याच्या नावाने कायला फोडीते बाई. तो मग चांगलाय पण मग आता काय सांगते बरं. आपले जात ना आपले सोड काहीतरी चालत ना. काम चालले. हे आवरून घेतलं का घरात. घर आवरायला काढायचंय. घर आवरायला काढायचंय ना. कोण पाहू. हा पाहू नाही माझी बहीण आहे ना. तुझी बहीण आहे. हा माझी बहीण आहे ना. मग ते काय मंगळसूत्र मोर दिसत नाही. मी मागून बसले ना. अहो कोण पाहणं जवळची ती देत. हा आली तिला ते घर आवरायला बोलवलं दिवाळीच थोडी मदत. आपलं उरकत नाही लवकर मग ती येते. नाही मी होतो रिकामाच होतो ना. तुम्ही होते. आता का तुम्ही काय घर आवरेल काय. मला सगळे दे घरातलं. तुमच्या घरात कोण आवरेल. कधी आवरून बसेल. कोण माणूस आहे असं काय बोलत आहे. शेजारी इथं जवळच्या गावातली आमची रिकामा आहे. हे का काय येडबिड आहे का. नाही ग अग ते इथले जवळ गावातलेच आमच्या. येते ते कधी मधी. आज कस काय जाऊ. आज गावा कुठे गेले ते बाजारात गेले. बाजरी भाजीपाला वांगे आणले ना. हा का. हा असं बया लईच माझ्या जावाला सेवा करू लागत. काय तस काही नाही. काही नाही काही तस काही. तू म्हणली तर तुमची सेवा. तुम्हाला मदत. मला काही नाही. मला पैसे सुद्धा नका देऊ. पण मला काम करायची हौस आहे. कारण मला ना डॉक्टर व्यायाम करायला सांगितले. व्यायाम करायला डॉक्टर कामावर जायचं ना. चालावा कामावर जायचं ना. व्यायाम करायला सांगितले तर मग ते काम करायला काटाय तर दोन पैसे भेटतील. घरचं काम आटपले. घरचंच काढायचंय. हे एवढं राहिलं थोडस करून घेऊ. आता घरा घर आवरायलाच कायच म्हणून ती आली माझ्याकडे दोन दिवस. ते घर जावं आहे का. घर काच घर जावंय गे. बर मी गात वहिनी. मी एक काम करा ना. बोला. मग देऊ टाक उदड कर. कशाला. मला सगळं सारं सुरू व्हायला. नाही भाऊजी पाया बाई
هاد ماسكاي فراتك ساركا باتي بوتا. What is it? Me Moti. Aga? Ha. You might have a zebra. You might sally like it. Hey, Sally, I'm a man. 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 I'm a برسلام توكيسا سانا كاي كيلوتو يغدتو يكمانوس تلا مغ مغ يطلع فكادوك تنكارا كالي قادو كاسان لواتا كوني يكني ما نوجد لوتنا فكادو لاتا نوجدنا نوني مستتي شمغا سالتواتا برستي تلا كتلامي نيمي مغني سالت ممورو سالتوبي مغني ممورو ممورو مغني نيجات قاعد ما بابر لك ايه قاعد 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 سانكا تريا بوجهك انا كنت 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 انا يا بابا وين يلا كتر يا ابني ما دارا انا يا ابني 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 يا اب
कोण नाही येत म्हणजे तुम्ही कुत्रे ठेवले काय म्हणून कुत्रे ठेवले कुत्रे आहे माणसं आहे ते कुत्र्यावानीच लय भुकत राहते त्याच्यामुळे माणसं कुत्रे तर कुत्र्यांना काय बिचारे ते लय चांगले राहते इमानदार राहते पण माणसं काय माहिती येत कधीच नाही झुकलो आम्ही नाही ते तू दिसले म्हणून मी दिसले का मी काय बुरळ पाडली त्याला कडकून झाले डोक्यात पाणी झाले काय घरी जाऊन प्यावा चहा प्यायचा जेवणाचा टाइम झालाय भाऊजी चहाचा टाइम आहे का ऊन दिसत का नाही काही घरी जाऊन प्या तुमच्या डोक्यात पाणी झालं का नाही का तुम्ही नका काही कामाचे नाही मला निघायडो वहिनी अडचण आली मला फोन करा काय अडचण आहे वा माझ्या नाही भकम आहे वा आवरून घेते तो दादीला नाव सांगितले थांब कोणचे माणस आहे मग कोणाचं सांगू मग माणूस येतो नाही कधी आज तुला पाहिलं म्हणून तू आला असच लगड मग मी काय केलं तू आला तर तू हकलाय पाहिजे तू उलट त्याच्याशी गोडगोड बोल बोलत विचारलं त्याला कधी मध्ये येत ते असल्या गोडगोड बोलते उलट तू त्याच्याशी उरकून मर दे हा चल राहू दे राहू दे किती राहिलं थोडं राहिलं सांगते एवढं अरे आवरी थोडं राहिलं आता चल हा चल हे पायरीला बसून घे ना इथं काय ग हा ते आहे हे गाड्या मध्ये बघ तर डोकंच लागतो होय नाही काय शुक 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 हा शिरपिया डोकं बिकं फिरलं तुझं आलं काय काय तिकडे काय शुक शुक करू राहिला काय नाही काय 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 नाही म्हणजे डोके बिकेत आहे का तू कोण ना शुक शुक करू राहिला काजल त्याला काय करू राहिले मध्ये काय 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 शुक शुक काय चालू आहे शुक शुक हा काच शुक शुक काय काय कोणला शुक शुक करू राहिला काय शुक शुक कोणला करू राहिला काय 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 चालू काय काय माहिती तुला काय माहिती म्हणजे कधी आले तुम्ही थोडा झाला तुला काय शुक शुक करू राहिला तुला शुक शुक का करू राहिला मला कुठे शुक शुक केलं मला काय माहिती कधी येऊन बसले म्हणजे ओ कोण शुक शुक करू राहिले तुम्ही अरे इला हे इला शिक्षक कर राहिले तू आवरत होती तिथे घरात काय काय बानगड काय मला सांग तिकडचं रूम आवरती मी इकडचं बानगड काय सांग राजींचा आवाज ऐकून आले मी तू का बरे शिक्षक कर राहिला शिक्षक का मला माहिती नाही पागल होते ते की मला शाल होतं म्हणजे मगाशी आलो होतं म्हणजे ती आली म्हणून आलेले मग त्याला काय येडबीड लागलं का असं यायला मग मगाशी ती आली ती आली म्हणून मला सांग पटकन काय तुमचं दोघांमध्ये काय चालू येडवले का काय काय पागल व्यक्ती नाही मगाशी आला होता असं कस काय येईल तो माणूस मला नाही माहिती तिला म्हणलं उभं कधी येत नाही ही दिसली म्हणून ते मागाशी विचारपूस करत होते तिचं तिची विचार काय रे काय काय अडचण तुला काय अडचण आहे वहिनी म्हणली माझं घर सर मदत कर मला म्हणून का बरं म्हणते मी बोलली का बाय अहो मी बोलली का तिच्या समोर विचारा ना म्हणलं भाऊ विचार म्हणलं मला जे काम जमत म्हणा काय करा माय बहीण आली तिला मदत करा मग माय काय बागल सारखा काय तुला मदत करायला बोललो तुला अजून मदतीला माणूस पाहिजे नाही आम्ही काहीच बोललो नाहीये आम्ही नाही बोललो आमच्या म्हणजे बसलो होतो लसून खुडी काबर येऊ राहिला माझ्या घरी काबर येऊ राहिला येतो की जाईन म्हणते आम्ही 200 तुला 400 रुपये देतो आम्ही काबर मुस्कटच फोडायचं अशी तुला म्हणले होते तर फोडला मी तुला बोलले होते खूप काय काय माझ्या घरची सांग मला नाही माहिती मला एक सांग बाबा उरफडे डोक्याचे फोडी लुटतो तुला कोणला करत होता हिला करत होता हिला करत होता पटकन सांग लवकर तू तुझ्या ना तुला ते चूर्णच काढला आता मी पाहिलं माणसं बाहेरचे माणसं येऊन शिक्षक काबर करून राहिले कधी आला मला काय माहिती उभं नको करी जाऊ मी येऊ ना देते येतच नाही कधी तो आज तुला पाहिलं म्हणून माझा काय संबंध मी तू तो लागत आहे बोललो होतो काल बोललो होतो मुसडा फोड काल बोललो होतो मी मान नाही माहिती सांगितलं डोक्यात पाणी का तुमच्या काही काही बॉयवर आहे काय तुम्ही म्हणजे मी गेल्यावरती येतो मी तुझ्या घरी कधी येतो का लई ती येईल वाशी राहिला तू येत नाही मला माहिती पण आज कस काय आलं तू शिक्षक करी अहो हिला पाहिलं त्याने बोलून गेलो होतो काय कार बोलली काय केलं नाही आपल्या घरातलं माणूस चांगलं पाहिजे त्याला भाऊ कस काही मत होईल भाऊ ती काय म्हणा भाऊजी माय मेवणी आली तुम्ही तिला मदत करा म्हणून मेवणी
तिचा नाहीये माझा नाहीये आज कधी फोनच तिचा नंबर फोनच केलेले मुसकट पुढील म्हणजे हा दुसरा का दिवाळीला मी जर अशा बोकांडी बसली याचा जीवच घेईल मी निघून तू जाय पटके जोपर्यंत ती बोकांडी बसली ना रिकॉर्ड मरशील बिरशील तुझ्या घरचे आमच्याकडे येते बाहेर जायचं मला मी त्या माणसाला आपल्याला कळलं पाहिजे काम काय काम धंदे सोडून त्यांच्या माग पाहायचं कोण येत आणि कोण जात बाय आपल्या घरचं आपल्याला कळत ना काय बोलतो तो काय भाव चालेल सारखा मला काय राहिलं आता काय राहिलं मी काय म्हणतो तुमचे मिळवलं तुम्ही आवरून धरा मला हाकडून दिलं ना तिनं मला असं केलं माझं कुठ्या हे भाव चालेल दिसत तुम्हाला चांगलं माहितीये गावातलं कसं ते ध्यान आतापर्यंत येत नव्हतं तू आलोस कसं आला मला काय माहिती अहो त्याला माहिती ना कसं बाया दिसला का लगडासारखं करत राहतात ते तू चिपचाप कामावर कामावर घे आमचा दिसला नाही पाहिजे मला आला तर दोघे धरून तुमचाच भाव मी तर कुठायला तयार आहे आपला हात वरच आहे घरी जा तुम्ही अशी येडे मी नाही येत ते आजच कस काय मला तर वाटत तुला पाहिलं म्हणून ती गावात पाहुणे दिसली काय माय काय त्याला काय चाललं त्याला काही बी चालत तो लई भाव चालेल माणूस हे त्याला गावात नवीन बाई दिसली का तो तसंच करतो कोणाच्या घरी म्हणलं डोक्याला ताणे बरं झाला ह्या भावा तू आता एक काम करतो तुझं घ्यावरून मी म्हणजे आता तेच करते आता त्याला ना जायवर पटक नाही येणार आता त्याला दसखा दाखवलाय नाही आता परत आल्या नाही घ्यावरून पटक्या